पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे पहिले राष्ट्रीय रचनाकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सकाळी 10:30 हा कार्यक्रम होणार असून यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत. कथाकथन, सामाजिक बदलासाठी प्रयत्न, पर्यावरणीय शाश्वतता, शिक्षण, गेमिंग यासह इतर विविध क्षेत्रांमधील सर्वोत्तम गुणवत्ता आणि तिचा प्रभाव यांची दखल घेण्याच्या हेतूनं या पुरस्कारांची सुरुवात करण्यात येते. कल्पकतेतून सकारात्मक बदल घडवू पाहणाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. पुरस्काराच्या पहिल्याच वर्षात मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाची नोंद झाली. पहिल्या फेरीत विविध 20 श्रेणींमधील पुरस्कारांसाठी 1.5 लाखांहून अधिक नामांकनं प्राप्त झाली. त्यानंतर मतदान फेरीत जवळपास 10 लाख मतांची नोंद झाली. त्यातून 23 रचनाकारांची निवड करण्यात आली असून त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील 3 रचनाकारांचा समावेश आहे. पुरस्कार 20 श्रेणींमध्ये दिले जाणार असून त्यामध्ये उत्कृष्ट कथाकथनकार, डिसरप्टर ऑफ द इयर, ख्यातनाम रचनाकार, ग्रीन चॅम्पियन, सामाजिक बदलासाठी उत्कृष्ट रचनाकार, सर्वात प्रभावी कृषी रचनाकार, सांस्कृतिक राजदूत, आंतरराष्ट्रीय रचनाकार, उत्कृष्ट प्रवास रचनाकार, स्वच्छता दूत, नव्या भारताचा चॅम्पियन, टेक रचनाकार, वारसा फॅशन आयकॉन, सर्वात कल्पक रचनाकार यासह खाद्य, शिक्षण, गेमिंग, मायक्रो, नॅनो तसंच आरोग्य आणि फिटनेस रचनाकार यांचाही समावेश आहे.